आपण नवीन असाल तर माझ्या अखिल तांबुलीसर क्लासेस या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल दाबून ऑल करा, म्हणजे आपण माझ्या चॅनलला ॲड व्हाल. ज्यावेळेस मी शैक्षणिक माहिती यूट्यूब चॅनलवर अपलोड करण्याचे पटकन आपल्या नोटिफिकेशनमध्ये सूचना अपडेट आपल्याला मिळत राहील. आपल्याला जे खालचं लाल बटन आहे सबस्क्राईबचं इंग्रजीमध्ये लिहिलं, त्याला टच करायची, घंटी ऑल करायची आहे. आपण पाहणार महत्त्वाचं परिपत्रक, महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग पुणे, संपूर्ण महाराष्ट्रासाठी महत्त्वाचं परिपत्रक आहे. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा. प्राचार्य जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था सर्व शिक्षणाधिकारी ब्रह्म मुंबई महानगरपालिका मुंबई, शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक जिल्हा परिषद सर्व, शिक्षण निरीक्षक उत्तर पश्चिम दक्षिण मुंबई, प्रशासकीय अधिकारी मनपा सर्व, विषय या राज्यातील येत्या पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी सुरू झालेला स्वाध्याय स्टुडंट व्हॉट्सअप बेस्ड डिजिटल होम असेसमेंट योजना उपक्रमांतर्गत जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना सहभागी करून घेण्याबाबत महत्त्वाचं परिपत्रक आहे. विद्यार्थ्यांना पहिली ते दहावीपर्यंत स्वाध्याय सुरू झालेला आहे, त्याच्यात सहभागी करून घेणे आवश्यक आहे. संदर्भ शासन पत्र क्रमांक 25 नोव्हेंबर 2020 नुसार उपरोक्त संदर्भीय विषयानवे दिनांक 3 नोव्हेंबर 2020 रोजी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद सिक्रेट महाराष्ट्र पुणे आणि लीडरशिप फॉर युकेलिटी LF ही संस्था कन्व्हेजेनस यांच्या संयुक्त विद्यमाने स्वाध्याय स्टुडंट व्हॉट्सअप बेस्ड होम असेसमेंट योजना उपक्रमाचे उद्घाटन माननीय वर्षाताई गायकवाड मंत्री शालेय शिक्षण विभाग महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते आणि शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकारी यांच्या उपस्थितीत झाले आहे. या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना व्हॉट्सअपवर दर आठवड्यात विषयनिहाय प्रश्न प्राप्त होतात व त्याची ऑनलाईन चाचणी होते. शैक्षणिक वर्ष 2020-21 25 आठवडे सदर उपक्रम सुरू होता. राज्यभरात 85 लाखापेक्षा अधिक मुलांनी स्वाध्याय सोडला. शैक्षणिक वर्ष 2021-22 स्वाध्याय उपक्रम दिनांक 17 जुलै 2021 येत्या 2 ते 10 वीसाठी राज्यभरात सुरू करण्यात आला आहे. सेतू अभ्यासक्रम ब्रिज कोर्स ज्याप्रमाणे मागील येतेचे महत्त्वाचे घटक लर्निंग आउटकम्स यावर आधारित आहे, त्याप्रमाणे ह्या शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला 4 आठवडे स्वाध्यायामध्ये मूलभूत वाचन व संख्या ज्ञानावर FLN प्रश्न तसेच मागील येत्याच्या महत्त्वाच्या लर्निंग आउटकम्सवर आधारित प्रश्न असणार आहेत. स्वाध्याय उपक्रमासाठी नोंदणी करण्यासाठी ह्यावेळेस स्वाध्यायाचे नंबर व लिंक हे प्रत्येक विभागासाठी वेगळे आहेत. आपल्या जिल्ह्यासाठी असलेला क्रमांक व लिंक द्वारे आपल्या जिल्ह्यातील विद्यार्थी स्वाध्याय उपक्रमासाठी नोंदणी सुरू करू शकतात. आपल्या जिल्ह्याची योग्य लिंक व क्रमांक इथे मिळतील. STT प्रमाण.LY प्रमाण.OM.KKHXJ याची प्रत ह्या पत्राद्वारे जोडली आहे. 2021-22 स्वाध्याय उपक्रम सुरू झालेला आहे. 17 जुलै 2021 2 ते 10 वीसाठी राज्यभरात सुरू करण्यात आला आहे. अभ्यासक्रम सेतू अभ्यासक्रम बीज क्रोज ज्याप्रमाणे मागील येत्याची महत्त्वाची घटक आहे ते अभ्यासक्रम सुरू आहे. शैक्षणिक वर्षाचे 4 आठवडे स्वाध्याय मूलभूत वाचन व संख्या ज्ञानावर प्रश्न तसेच मागील येत्याचे महत्त्वाचा प्रश्न असणार आहे. स्वाध्याय नोंदणीसाठी करण्यासाठी वेळेत स्वाध्याय व नंबर लिंक प्रत्येक विभागासाठी वेगळे आहेत. आपल्या जिल्ह्यातील विद्यार्थी लिंकद्वारे स्वाध्याय उपक्रमासाठी नोंदणी करू शकता. आपण स्वाध्यायासाठी नोंद करण्याची पद्धत अतिशय साधी सरळ पद्धत आहे. सर्वात आधी सर्वांनी आपल्या जिल्ह्याच्या स्वाध्याय क्रमांकाची व लिंकची आपल्या फोनमध्ये नोंद करून घ्यावी. आपल्या स्वाध्यायावर क्रमांक व्हॉट्सअपद्वारे नमस्ते किंवा हॅलो असे मेसेज पाठवला की त्याची सुरुवात होईल. सर्वात प्रथम सरळ आपल्या जिल्ह्याच्या स्वाध्याय क्रमांकाची लिंकची फोनमध्ये नोंद करून घ्यायची आहे. व्हॉट्सअपद्वारे नमस्ते हॅलोद्वारे आपल्याला मेसेज सुरुवात होईल. नवीन विद्यार्थ्यांसाठी वरील प्रक्रिया केल्यावर स्वाध्यायाची यंत्रणा माहिती विचारेल, जसे की आपले नाव, येत्या माध्यम व शाळेचा युडवाईस क्रमांक, स्कूल कोड, ही सगळी माहिती अचूक भरा. ते झाल्यास आपण स्वाध्याय सुरू करण्यास तयार आहात. आपल्याला नाव, वर्गाचे नाव आणि युडवाईस क्रमांक शाळेचा आवश्यक आहे स्वाध्याय नोंदणीसाठी. पूर्वी स्वाध्याय सोडवलेल्या विद्यार्थ्यांची वरील प्रक्रिया केल्यावर आपल्याला आपली सध्याची येता व शाळा विचारली जाईल. शैक्षणिक वर्ष बदलल्यामुळे आपली बदललेली येत्या नमूद करावी व शाळा बदललेली असे असल्यास नवीन शाळेचा योग्य युडवाईस क्रमांक, स्कूल कोड नमूद करावा. शाळा बदललेली असेल तर युडवाईस क्रमांक, स्कूल कोड आपल्याला
नोंद करणे आवश्यक आहे. कोविड-19 पार्श्वभूमीवर प्रत्यक्ष शाळा सुरू असताना ऑनलाईन ऑफलाईनच्या विविध माध्यमातून विद्यार्थ्यांचे शिकणे सुरू आहे. स्वाध्याय उपक्रम हा त्याचाच एक भाग आहे. या माध्यमातून येत्या न्याय लर्निंग आउटकम न्याय विद्यार्थी संपादनुक किती आहे हे आपणास समजते. त्यानुसार कोणत्या लर्निंग आउटकमवर किंवा क्षमतेवर भर द्यायचा ते समजते. अशा प्रकारे विद्यार्थी गुणवत्ता विकासाच्या दृष्टीने या उपक्रमाचा चांगला उपयोग करता येऊ शकतो. CCA भाग म्हणून या मूल्यमापन तंत्राचा वापर करता येईल. जिल्हानिहाय, तालुकानिहाय, शाळानिहाय किती विद्यार्थी सहभागी झाले याची माहिती पुढील लिंकवर पाहता येईल. ह्या STT प्रमाण BIT.LY प्रमाण स्वाध्याय.महाराष्ट्र आणि STT प्रमाण BIT.LY प्रमाण स्वाध्याय स्कूल DB ह्या लिंकवर पुढील माहिती शाळेनिहाय विद्यार्थी सहभागी झाले त्याची माहिती ह्या लिंकवर पाहता येईल. या शैक्षणिक वर्षातील पहिल्या आठवड्यातील सहभागी विद्यार्थी संख्येचा जिल्हानिहाय तक्तासोबत जोडला आहे. 17 जिल्हा वगळता इतर जिल्ह्याचा सहभाग फारच कमी आहे. सर्व जिल्ह्यांना ह्या उपक्रमात विद्यार्थी सहभाग वाढेल या दृष्टीने प्रयत्न करावा. याबाबत राज्यस्तरावर जिल्हानिहाय आढावा घेतला जाईल. या उपक्रमाची उपयुक्तता पाहता जास्तीत जास्त विद्यार्थी या उपक्रमात सहभागी होतील यासाठी क्षेत्रीय अधिकारी व शिक्षक यांना प्रयत्न करावेत. माननीय संचालक साहेब, राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे संचालक यांच्या स्वाक्षरीने निघालेले महत्त्वाचे परिपत्रक आहे. 2020-21 स्वाध्यायामध्ये सहभागी झालेले महाराष्ट्रातील जिल्ह्याची नावे इथे दिलेली आहे. तसेच नाशिक हे सर्व इथे दिलेली आहे. फोन नंबरसही दिलेली आहे. पुन्हा स्वाध्याय वीक डाटा प्रत्येक जिल्ह्याचा दिलेला आहे. या ठिकाणी किती स्वाध्यायामध्ये सहभागी होते ऑनलाईन त्याचा पूर्ण माहिती या तक्त्यामध्ये आहे. आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपण माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा.